मित्रांनो, किती भयानक किती भयानक आहे परिस्थिती बघा. इकडे तर पुरं डोंगरच्या डोंगर खाली आलं आहे, झाडाचे झाडं केवढा मोठा पॅच खाली आला आहे. हा पूर्ण रस्त्यावरती आला होता इकडे. हे बघा, हे जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढलेलं आहे. आणि बघा, हे बघा किती भयानक आहे. हे पण खचण्याची शक्यता आहे. बघा, पूर्ण परिस्थिती बिकट बनलेली आहे या रस्त्याची. हा झाड आला आहे, अर्धवट आहे, राहिलेला आहे इकडे बघा. आणि बघा, कसरत करावी लागते टू व्हीलर धारकांना. बघा कसं. नमस्कार मंडळी, मी किरण दामणे, गाव आंबोणे मुद्रुक, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. मंडळी, सकाळी मी माझ्या गावावरून, म्हणजे सध्या मी आहे गावी आहे, माझ्या गावावरून म्हणजेच आंबोणे बुद्रुक या ठिकाणावरून तालुक्याच्या ठिकाणी यायला निघालो. आणि रस्त्यामध्ये बघतो तर प्रचंड प्रमाणे असे दरडी कोसळलेले आहेत, जागोजागी दरडी कोसळलेल्या आहेत. आणि जो नवीन रस्ता बनतो आहे तो जागोजागी खचलेला आहे. त्याच्यामुळे सावधानता बाळगावी. आणि आता तुम्हाला माहिती आहे, थोड्या वेळामध्येच, थोड्या दिवसांनी कोकणातले सण चालू होणार आहेत. आणि ते चाकरमानी म्हणा किंवा आणखी काही मंडळी गावाकडून, सॉरी मुंबईकडून गावी येतात, त्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, बघते आपण जागोजागी पाठीमागे दिसते जेसीबी उभा आहे. आणि जागोजागी आंबोण ते मंडणगड या ठिकाणी कुठे कुठे दरडी कोसळल्यात आणि कुठे कुठे रस्ता खचलेला आहे तो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ तसेच बनवून राहा, त्यात आपण बघूया कुठे कुठे रस्ता खचला आणि कुठे कुठे दरडी कोसळल्या, ते आपण थोड्या वेळ बघणार. बघा मित्रांनो, इकडून इकडे पुढे गेल्याच्यानंतर पालवणी फाटा आहे आणि इथून स्टार्ट होतं दरडी कोसळण्याचे क्षेत्र, इथून स्टार्ट होतं. आपण बघता इकडे, हे बघा इथून स्टार्ट झालेलं आहे. बघा इथे पण दर थोडी कोसळलेली आहे. आणि ह्या बाजूला बघताय तुम्ही प्रचंड प्रमाणात अशा दगडी कोसळलेल्या आहेत. बघा इकडे स्पेशली त्यांनी ते क्रेन ठेवलेलं आहे जेसीबी. रोजच्या रोज 2 दिवसाआड या ठिकाणी पाऊस जोरदार चालू आहे कोकणामध्ये. आणि तिकडून रोजच्या रोज इकडे रस्ते अडले जातात. आणि म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही बघताय इकडे पाठीमागे तो जेसीबी इथं ठेवलेलंच आहे. पूर्ण झाडं वगैरे बघा पूर्ण पडलेले इकडे. हे बघा, पाऊस थोडा थांबला म्हणून व्हिडिओ काढायला जरा जमतं इकडे. बघा हे पूर्ण भयानक परिस्थिती आहे. ज्यांनी जे प्रवास करतात त्यांनी इकडे सावधानता बाळगून प्रवास करायचा आहे. आणि पाचळच्या पुढे गेल्याच्यानंतर जागोजागी रस्ते खचले ते देखील आपण बघणार व्हिडिओच्या माध्यमातून. चल थोडं पुढे जाऊया. भयानक आहे, किती भयानक आहे परिस्थिती बघा. इकडे तर पूरं डोंगरच्या डोंगर खाली आलं आहे, झाडाच्या झाडं केवढा मोठा पॅच खाली आला आहे. हा पूर्ण रस्त्यावरती आला होता इकडे. हे बघा, हे जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढलेलं आहे. आणि बघा, हे बघा किती भयानक आहे. हे पण खचण्याची शक्यता आहे. बघा, पूर्ण परिस्थिती बिकट बनलेली आहे या रस्त्याची. हा झाड आला आहे, अर्धवट आहे, राहिलेला आहे इकडे बघा. आणि बघा, कसरत करावी लागते टू व्हीलर धारकांना. बघा ना कसं टू व्हीलर बघा कशी चालले. 2 चाके चालवताना मोठी कसरत करावी लागते मित्रांनो. बघता आपण भयानक परिस्थिती आहे आंबडवे ते मंडणगड या रस्त्याची. पाचळापासून पुढे तर जास्तच भयानक आहे. आणि आंबडेपासून पुढे रस्ते खचलेत. हे बघा मंडळी, बघा इकडे बघताय तुम्ही हा पुरा डोंगर खचलेला आहे. बघा इकडे, हे बघा भयानक परिस्थिती आहे. सध्या पाऊस थोडा कमी असल्यामुळे इथे शूटिंग करायला मिळते, इथे व्हिडिओ करायला. नाहीतर बघा भयानक परिस्थिती आहे, मोठे मोठे दगड खाली आलेले आहेत. ॲक्च्युली हा पूर्ण रोडवरती आलं होतं हे सगळं. हे बघा, हे पूर्ण डोंगर खचलेलं आहे. बघा आणि इथे बघा, ही बघा काय परिस्थिती आहे, पूर्णपणे वाहून गेलं सगळं. याच्यापुढे तर आणखी बिकट परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. हे बघा, थोडंसं पुढं आल्यावरती इकडे पण सगळं कोसळलेलं आहे, दगडरड्डी वगैरे. हे बघा, पूर्ण मातीच्या मातीकडे आलेली आहे. बघते आपण चित्र इकडचं. बघा मित्रांनो, केवढ्या मोठ्या मोठ्या दगडे आल्या तिकडे दिसते आपल्याला. वळणाच्या वळणावरती किती मोठ्या मोठ्या दगडे आल्या बघा. भयानक परिस्थिती आहे. हे बघा पूर्ण झाडाचे झाड खाली आले. ह्या दगडी बघा किती आले, मोठ्या मोठ्या आहेत. एकटाच आहे गाडीवरती, त्याच्यामुळे नीट व्हिडिओ करायला जमत नाही. तरी पण आपल्याला भयानकता दिसेल, समजत असेल या, जाणवत असेल. बघा हे बघा एवढी मोठी दगड आले. हे बघा, हे बघा भयानक आहे एकदम. बघा हे सगळं बघा, थोडी मोठी दगड आला इकडे. हे बघा खतरनाकच आहे एकदम पावसामध्ये. हे बघा, हा बघा थोडा मोठा डोंगर, हा अर्धवट राहिला पूर्ण. हे बघा, तसं बरोबर खाली उभा आहे मी, भीती वाटायला लागलं आहे. तर जातो इकडून. बघा हे बघा, इकडे चीर बघा किती दिसते. हे बघा
एकदम खतरनाक परिस्थिती आहे. हे मला वाटतं आणखी एका पावसामध्ये हे परत खाली येणारे शक्यता आहे पूर्णपणे. चला भीती वाटायला लागली इकडे, ॲक्च्युली निघतो मी इकडून लवकरच. हे बघा परिस्थिती काय भयानक आहे परिस्थिती एकदम. हे बघा बघूनच तुम्हाला समजत असेल ती किती भयानक परिस्थिती आहे. हे बघ मित्रांनो, मंडळी बघताय आपण जागोजागी मागे पण एक मशीन होती आणि इथं पण एक मशीन ठेवलेली आहे. ही एक जमेची बाजू आहे की इथं मशीन ठेवलेलेच आहात हे करून, कारण दोन दिवसाआड अगदी दुसऱ्या दिवशी पण रोजच म्हणायला हरकत नाही इथे दरडी कोसळत आहेत पावसामध्ये. सध्या तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये पावसाचं वातावरण चाललं आहे आणि मुसळधार पाऊस पडतो आहे सध्या कोकणामध्ये, आणि त्याची काळजी घेण्यासाठी ह्या मशीन इथे ठेवलेल्या आहेत, जेणेकरून जर रस्ता अडला तर लगेच त्याला बाजूला करता येईल दरडीचे दगडं वगैरे. ह्यासाठी मशीन ठेवलेले आहेत. हे एक जमेची बाजू. हे बघा मित्रांनो, थोडं काथळच्या काथळ पूर्ण खाली आलेलं आहे. बघा इकडे बघताय थोडंसं पुढे येऊन अगदी रस्त्याला पात्र तुळशीपासून पूर्ण पुढे बघितलात ना, तुळशीपासून पूर्ण पुढे, तर अशीच परिस्थिती आहे भाई जागोजागी. बघा भयानक परिस्थिती आहे. बघा मंडळी इकडे दादा आहेत. दादा तुमचं नाव काय? सुनीत चिंतामण गंभरे. सुनीत चिंतामण गंभरे. दादा इकडे बघताय पाऊस आपले जागोजागी रस्ते अगदी खचलेत पूर्ण आणि दरडी पण कोसळल्या आहेत. तुम्ही रोज प्रवास करता का इकडून? हा मी दररोज प्रवास करतो. मी दररोज ताम्हाणे ते मंडणगड असा माझा दररोजचा प्रवास असतो. मी इकडे नोकरी करतो मंडणगडला, तर माझं येणं जाणं नेहमी असतं. आणि ह्या ज्या रस्त्याला जी दरडी आहे त्या दरडी कोसळून मातीचा ढिगारा रस्त्यावर येत आहे, आणि त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या दगडीसुद्धा या रस्त्यावर येत आहेत. तर सर्वसामान्य जो नेहमी प्रवास करणारा जो प्रवासी आहे त्या प्रवाशांना या ठिकाणी प्रवास करणं जिकरीचं बनलेलं आहे, धोकादायक बनलेलं आहे. आणि माझं आवाहन आहे सर्व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना, छोट्या छोट्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या लोकांना माझं आवाहन आहे की आपण जीव सांभाळून लक्ष देऊन लक्षपूर्वक प्रवास करावा आणि आपला जीव सांभाळावा. आणि मित्रांनो इकडे बघताय म्हणजे अगदी जागोजागी सगळं दिसते तुम्हाला. जागोजागी बघा हे सगळे खचलेलेच आहे, हा डोंगर इथून खचलेला आहे पूर्ण, आणि झाड सगळे खाली आलेले बघताय तुम्ही. त्या रस्त्याला पूर्ण दरडीच कुसळल्या दिसेल तुम्हाला. हे बघा हे आता थोड्या दिवसांनी हे पण खाली येण्याची शक्यता आहे. बघा जास्त हे सगळं चाललंय. बघा हे बघा कसं खतरनाक दिसते आहे. मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करेन, जर आपण ह्या रस्त्याने प्रवास करणार असेल तर सावधानता बाळगूनच करा, कारण सध्या कोकणामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. आता थोडासा पाऊस थांबल्यामुळे मला इथे शूटिंग करता येते. आपण भयानक तर बघताय आपण व्हिडिओमधून. बघा हे किती मोठ्या मोठ्या दगडे आलेले आहेत आणि ह्या पूर्ण रस्त्यावरती आल्या होत्या, आणि त्यांनी जे सी पीच्या सहाय्याने यांना बाजूला केलेलं आहे, त्याच्यामुळे इथं गाडी चालवणं सोयीस्कर झालं. हे बघताय तुम्ही भयानकता किती आहे. अगदी जागोजागी पूर्ण रस्त्यालाच दरडी कोसळलेल्या आहेत. टर्निंग आहे, हे टर्निंग बघा हे खतरनाक आहे. इथं सावधानता बाळगूनच इथे हॉर्न वगैरे देत चला, कारण जो तो येतो ना तो सगळा ह्या रस्ता कधी संपेल असा त्याला वाटतो, कारण इथं भयानक परिस्थिती आहे. छोट्या गाड्यांसाठी तर जास्त भयानक परिस्थिती आहे. मी बघताय तुम्ही बघा ह्या दगडी ह्या राहिलेल्या आहेत काही, आणि काही हे बघा हे अर्धवट आले. बघा हे बघा हे खतरनाक आहे. बघा एवढे मोठे दगड आहे, हे थोडं जास्त पाऊस पडला ना मित्रांनो किती बघा कोसळले सगळे. हे बघा हे झाड वेळ पूर्ण आलेली आहेत. नशिबाने इकडे तर रस्ता जास्त रुंद केल्यामुळे एका बाजूने गाडी चालवणं शक्य होत आहे. आता तुम्ही भयानक बघताय, जर रस्ता अरुंद असतं तर काय परिस्थिती झाली असते, आणि चुकीच्या पद्धतीने खोललेलं दिसतं हे बहुते. हे बघा लालपुरी आली इकडे, हे उभी कटिंग केल्यामुळे ही परिस्थिती आहे. बघा भयानक परिस्थिती असते. तुम्ही रोज येता ना इकडे? आणि याच्या पुढे जर तुम्ही गेला तर म्हणजे पाचळापासून जर तुम्ही अगदी घोसाळ्या फाट्यापासून जर पुढे प्रवास करणार असाल तर तिकडे जागोजागी रस्ते खचलेले आहे.
आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस किंवा असं रनिंगला तुम्ही असाल ते समजत नाहीत. त्याच्यामुळे तिकडे पण तुम्ही त्या ठिकाणी पण जपून हे करा, म्हणजे कमी स्पीडने गाड्या चालवा. हे बघा, हे पुढे झाडाचे झाडे खाली आले आहेत. हे बघा, हे बघा, किती गाडीच्या जवळ आहे तिथेकडे. थोडी जेसी पुढे सरकवल्यामुळे ते हे झालं. बघा, हे भयानक गोष्ट. हे बघा, बापरे, खतरनाक गोष्ट आहे. बघा, थोडी मोठी दगड सुटली आहे. बघा, पहिले कुठेतरी हे कोसळायचं ना, कुठेतरी व्हायचं. आता बघा, अगदी सगळं जागोजागी तुळशी ते मन्नंगड, तुळशी ते मन्नंगड. हे बघा, भयानक गोष्ट आहे. अगदी पुरा घाटचं झाड उभं ते उभं राहिलं इकडे, आहे ना. भयानक आहे, इथं अगदी भयानक आहे. एक नशीब की इथे रस्ता जरा रुंद आहे, त्याच्यामुळे गाड्या जास्त वेळ थांबत आहेत. तशी सोय केलेली आहे यांनी लोकांनी, जेसीबी जागोजागी उभी केलेली आहे. हां, त्याच्यामुळे ती एक मोठी अडचण होत नाही आता सध्या. नाहीतर का इकडे दिवस थांबण्याची परी वेळ आली असते लोकांवरती. हा इकडे थोडा परिसर जर थोडे परिसर सोडले तर बाकीचे भयानकच आहे. बघा, हे इकडे तर एकदम भयानक आहे. साईडली तर गाडी घेऊच नाही, ज्याची गाडी रुकण्याची शक्यता आहे. बाजूने जर तुम्ही गाडी घेतली घ्यायची ना, इकडे जो रस्ता खडी टाकले तिथून सावकाश द्यायला जावा मित्रांनो मंडळी. जास्त रस्त्याच्या कडेला गाड्या घेऊ नका, कारण नवीनच रस्ता बनतोय. भरणी नवीन आहेत पण अंदाज येणार नाही, गाडी खचण्याची जास्त शक्यता आहे. हे पाणी थांबलंय आणि नशिबाने मित्रांनो आता हे बोलतो ना, एक अर्धा तास पाऊस थांबलाय. तर त्यानिमित्ताने मी इथे मला शूटिंग करायला जमतं आहे बऱ्यापैकी. आणि तुम्ही मन्नंगड ते तुळशी हा रस्ता बघताय तुम्ही कशा पद्धतीने खचले जागोजागी. हे बघा, हा सगळा भयानक परिस्थिती आहे मित्रांनो. बघताय आपण हे दगडी, मोठमोठ्या दगडी आलेल्या आहेत इथे. हे बघा, हे इकडे समोर बघा काय परिस्थिती आहे. जर तुम्ही कोकणामध्ये मन्नंगड तालुक्यामध्ये जर प्रवास करणार असाल तर मन्नंगड तुळशी हा रस्ता डेंजर झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही सावधानता बाळगून काळजीपूर्वक गाड्या चालवायच्या मित्रांनो. हे बघा, थोडी दगड आहे. पुढे रस्ता कधी सकाळी पाहिलं मी तिथे तर अगदी भयानकच बसले आहे. याच्या पुढे हे बघा, इथे पुढे रस्ता बसलेला आहे. थोडंसं ब्रिजचं काम अर्धं हे आहे, काम रनिंगमध्ये राहिलेलं आहे. ते रनिंगमध्ये चालू आहे आणि इथं थोडंसं खड्डे जास्त पडलेले आहेत. त्याच्यामुळे तिकडून येते वेळी तुम्ही जास्त स्पीडने येऊ नका. तो मन्नंगडकडून तुळशीकडे बाल्याकडे जाणार रस्ता, त्याच्यामुळे कंट्रोल करावं लागतो. त्याच्यामुळे सोच या. रस्त्याच्या कडेलाच आहे पूर्ण रस्त्याच्या कडेला आहे. पाल्याच्या जवळ आहोत आपण. बघा, हे पाल्याचं हे आहे स्टॉप आहे, एस टी स्टॉप वगैरे जवळ अगदी एक रस्ता बनलेला आहे. त्यामुळे पूर्ण संपूर्ण पावसाळ्यामध्ये सावधान आहे.
डांबरी रस्ता आहे इथे, हा इथे संपतो, तो कॉम्फर्टचा रस्ता इथे संपलेला आहे बघा फक्त पाठवून. हा पुढे डांबरीकरण चालू आहे, तो पण अर्धावस्था अपूर्ण अवस्थेमध्ये आहे, आणि तो जागा जागी जिथे मोरे मांडलेले आहेत तिथे जागा जागी फसलेला आहे तो, आणि त्याच्यामुळे स्पीडला गाडी असेल तर मध्येच खड्डा येतो, तो समजत नाही खड्डा आहे. आणि पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे की बरंच असा मध्येच खसलेला आहे, जिथे मोरी आहे तिथे बरंच खसलेला आहे रस्ता, त्याच्यामुळे गाडी उठण्याची शक्यता आहे किंवा स्पीड कमी मध्ये चालवायची आहे तुम्हाला गाडी घ्यायला वगैरे, आणि काळजी घ्यायचं आहे त्यामुळे परिस्थिती आहे कोकणामध्ये. पावसामुळे जागोजागी रस्ते खचलेले आहेत, दरडे कोसळलेले आहेत. हे अशा पद्धतीने काही ठिकाणी बघा हे असे खडी पण टाक पसरवलेले आहे, त्याच्यामुळे स्पीड कमी असेल तर तुम्ही गाडी कंट्रोल करू शकता. दुचाकीस्वारांना तर स्लोमध्येच गाडी चालवायची आहे बघा, इकडे अशा पद्धतीने खडी पण आहे रस्त्यावरती, त्याच्यामुळे तुम्हाला गाडी स्लो चालवायची बघा, गाडी घसरण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे गाडी स्लो चालवायची आहे. हे जे पुढे चालत अजून मीटर आहेत, आणि एक मीटर माझ्या गाडीवरती बसतोय, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करणं सोपं जातो आहे. थोड्या टायमाने पुढे घसामाठे आलं दाखवून तुम्हाला व्हिडिओमध्ये. दोन मीटर आहेत माझे ते त्या सुतारवाडीवरलेच आहेत ना, सुतारवाडी दोघे सुतारवाडीवरलेच आहेत, व्हिडिओ शूटिंग करायला सोपं झालं मित्रांनो मला ॲक्च्युली. हे बघा आता आपण पाचळ गावामध्ये एंट्री करतो आहे. पाचळ गावामध्ये तेवढं काय हे झालेलं नाही आहे, कारण तेवढं जास्त खोदलेलं वगैरे नाही आहे अजूनपर्यंत. तर गाडी बंद पडला इकडे, मी त्याला थोडस मदत करतो इकडे बघा. बघा मित्रांनो, मी सध्या आहे घोसाळ फाट्यावर उभा आहे, ह्या मित्राच्या मी गाडी इथपर्यंत आणले, त्याचं गाडी बंद पडलं आहे, आणि हे बघताय तुम्ही इकडे खडी पसरवलेली आहे, हे काम अर्धवट होतं, आणि त्याच्यामुळे बघताय तुम्ही इकडे दुचाक्या त्या घसरण्याची दाट शक्यता आहे, इकडे घसरतातच बऱ्याचशा दुचाकी घसरलेल्या आहेत इकडे. हे बघा इकडे पूर्ण रस्ता खराब झालेला आहे, आणि बघा हे दादा आहेत, यांनी गाडी मंडणगडपासून चालवली, त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ करायला जमलं. आता नाव कसं तुमचं पूर्ण? श्रीपाद मुरुडकर. हा श्रीपाद मुरुडकर आहे, यांचा गॅरेज आहे टू व्हीलरचा मंडणगडला, आणि त्यांनी आपल्याला तुळशी घाटातून इकडे आणलं गाडी चालवत माझे, त्याच्यामुळे मला व्हिडिओ करायला मिळाला. धन्यवाद दादा. हा काय काय परिस्थिती आहे, तुम्ही रोज जाता इकडे? हो. मग काय रोजच असं असतं का परिस्थिती? म्हणजे परिस्थिती गंभीर आहे. हा ना, रस्त्याची तर खूपच परिस्थिती गंभीर आहे. हा, त्याच्यामुळे मित्रांनो गाडी जी आहे चालवणार आहे, दुचाकीस्वर असेल आणखी छोट्या छोट्या गाड्या असतील व्यवस्थित चालवा, बाईक जी असेल ज्यांच्याकडे त्यांनी व्यवस्थित. हा, व्यवस्थित फोर व्हीलर चालवताना सुद्धा व्यवस्थित चालवा, रस्ता खचला आहे, खचलेला आहे बऱ्याच जागोजागी मित्रांनो, रस्ता खचलेला आहे. आपण बघता हे रोजच असतात इकडे या ठिकाणी. धन्यवाद दादा. ओके, थँक्यू. चला मित्रांनो, आपण ह्या रस्त्याने जाणार. बघा मित्रांनो, इकडे आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक भाऊ इकडे बसले भेटलेत आपल्या रस्त्यामध्ये, हे नेहमी अपडाऊन करत असतात मंडणगड ते शिगवण, आणि असे दोन तीन ग्रामपंचायत त्यांच्याकडे आहेत, आणि हे डेली अपडाऊन करत असतात. आज गेल्या 8 दिवसापासून मंडणगड तालुक्यामध्ये अति मुसळधार पाऊस पडत आहे, आणि हा जो डोंगराळ भाग आहे त्या डोंगराळ भागामध्ये आपण जे आता मंडणगड ते आंबडेव जे रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, त्या रस्त्याच्या कामामुळं अनेक दगड आणि दरडी दररोज कोसळत आहेत, त्यामुळे या रस्त्यावरून जे जाणारे कर्मचारी आहेत किंवा जे प्रवासी आहेत, मग टू व्हीलरवाले असतील फोर व्हीलरवाले आले असतील, तर त्याने जपून प्रवास करा, स्वतःची काळजी घ्या, आणि म्हणजे योग्य वेळेमध्ये काळोख न होता म्हणजे दर उजेडामध्ये
आपापल्या घरी पोहोचा. रात्रीचा प्रवास करणं टाळायला पाहिजे. मित्रांनो बघता आपण व्हिडिओमध्ये पाहिलेत आपण रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. जागोजागी दरडी कोसळत आहेत आणि सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद भाऊ. हे होते आमचे ग्रामसेवक भाऊ. मंडळी बघता आता आपण सावरी फाट्याच्या पुढे आलो इकडे आणि आंबडेच्या थोडंसं पाठीमागे आहोत. आपण एक दोन किलोमीटर पाठीमागे आहोत. भाई बघताय तुम्ही हे रस्ते बघा इकडे हे पूर्णपणे खचलेले आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण अरुंद रस्ता आहे. बघा हा इकडे अरुंद रस्ता आहे आणि ह्या बाजूला अपूर्णावस्थेत आहे. कडी टाकलेली आहे, फक्त डांबरीकरण केलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे दुचाकी घसरण्याची दाट शक्यता आहे मंडळी. त्याच्यामुळे ह्या रस्त्याला येत असताना गाडी सावकाश चालवा आणि बघा हे रस्ते खचले आहेत आणि काही ठिकाणी जसं मध्येच खड्डा पडला आहे त्याच्यामुळे गाडी आदळण्याची दाट शक्यता आहे. थोडं पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो तिथे खड्डा रस्ता कसा झालेला आहे, खचलेला आहे आणि त्याच्यातून जर स्पीडनी गाडी आणली तर ती उडण्याची आदळण्याची शक्यता आहे. तर तुम्ही गाडी सावकाश चालवायची आहे ह्या रस्त्याला मित्र मंडळी, लक्ष घ्या. हे बघा मंडळी हे आता थोडंसं पुढे आलं. आपण मगाशी जो दादा होता त्याच्यामुळे आपण व्हिडिओ नीट काढायला जमत होतं. बऱ्याच ठिकाणी रस्ता खचला आहे पण मी काही स्पॉट दाखवतो तुम्हाला. बघा हे असे पद्धतीने रस्ता खचलेला आहे त्याने आता त्याच्या स्वरूपाची ते खडी टाकलेले आहे पण हे खचलेलं आहे आणि त्याच्यामुळे गाडी आदळण्याची दाट शक्यता होती आणि इथं थोडंसं त्याने खडी टाकल्यामुळे आता थोडंसं ते भरलेलं आहे. परंतु इथून गाडी स्लिप देखील होऊ शकते, दुचाकी स्लिप होऊ शकते. त्याच्यामुळे बाकीचा रस्ता बघा हा इकडे क्लिअर आहे, इकडे मागे पण क्लिअर आहे आणि मध्येच रस्ता खराब असल्यामुळे जर तुम्ही स्पीडने आलात तर दुचाकी घसरण्याची शक्यता आहे. तेव्हा सावकाश गाडी चालवायची गरज आहे मित्रांनो. काळजी घ्या स्वतःची आणि गाडी नीट चालवा आणि जरा गती कमी ठेवा. चला थोडं पुढे जाऊन आणखी एक खड्डा आहे मोठा, तो दाखवतो आणि किती भयानक आहे रस्त्याची परिस्थिती तुम्हाला जाणवेल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे ह्या व्हिडिओ हे बघा आणखी थोडंसं पुढे आल्यावरती बघा हे इथे पण आत्ता हल्ली एक दिवसामध्ये टाकलेले आहे, ही खडी टाकलेली आहे. आता इथे खूप मोठा खड्डा होता झालेला. हे बघा हे इकडे मोरी आहे, बघा ही मोरी आहे आणि ह्या मोरीचं बांधकाम नीट नसल्यामुळे इथे खड्डा रस्ता खड्डे खचलेला आहे. आता तात्पुरत्या स्वरूपात अडीत आणि खडी टाकलेली आहे. बघा अशा जागोजागी अशीच परिस्थिती आहे मंडळी. मित्रांनो मी काय सगळ्याच गोष्टी आपल्याला दाखवू शकत नाही कारण माझ्याबरोबर कोणी नाही मागे, मी एकटाच आहे. मगाशी एक दादा होते त्याच्यामुळे आपल्याला व्हिडिओ करता आला, त्या दरडे कोसळल्या तो. आपण पुढे येताना अशी परिस्थिती आहे. बघा ही जागोजागी अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे मधलाच रस्ता चांगला आहे आणि मध्येच खड्डा येतो त्याच्यामुळे गाडी स्लो चालवण्याची गरज आहे. गाडीची गती कमीच असायला पाहिजे मंडळी. चला काळजी घ्या. वाय मंडळी आता पोचलो आहे मी माझ्या गावाच्या आधी, म्हणजे धायकड्या म्हणतात त्याला, इकडे आलो आहे मी. आणि बघा कसं रस्ते हे पूर्ण झाडच्या झाड पूर्ण खाली आलेलं आहे दिसते आपल्याला. हे बघा झाडाच्या झाडं खाली आल्यात पूर्णपणे. ह्या दगडी बघताय आपण अगदी रस्त्याच्या कडेला मित्रांनो. बघा ह्या आपण जर या बाजू डाव्या बाजूने गेलो तर आपण आपली दुचाकी ह्या साईड आपल्या साईडने असते, म्हणजे अगदी रस्त्यावरती आल्यात. नशिबाने ते रात्री पडल्यामुळे कुठलीही अनुचित प्रकार घडलेला नाही. अंडळ इकडे बघते आपण लाईटची तार गेली आणि इकडे बघा एकदम जवळपास येऊन ते झाड थांबलं इकडे. हे बघा पूर्ण भयानक परिस्थिती आहे कोकणामध्ये. सध्या पाऊस चालला आहे इकडे. बघा हे इकडे आमचा भायकडा आहे म्हणतात त्याला. बघा थोडंसं पाणी अर्ध्या तासापासून पाऊस थांबलं आहे त्याच्यामुळं मित्रांनो बाहेर पडता आलं आहे आणि व्हिडिओ बनवता आला आहे. बघा हा इकडे भायकडा बघा, इकडे थोडंसं पाणी थांबलं आहे शांत आणि पाऊस आता येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे वरती बघताय ढग आलेत आणि त्याच्यात पाऊस येईल त्याच्यामुळे मी निघतो घराकडे जायला. ठीक आहे. हे पहा मित्रांनो फायनली आपण आंबडेमध्ये पोचलो आहे. डॉक्टर बाबासंगड ते आंबडेवे जी रस्त्याची दुरावस्था झालेली होती आपण ह्या व्हिडिओतून बघितलेली आहे मित्रांनो. हा व्हिडिओ फक्त माहिती करता होता, लोकांच्या माहिती करता की रस्त्याची अवस्था कशी आहे कारण थोड्या दिवसांनी कोकणातले सण सुरू होणार आहेत आणि साखरमणी मुंबईचा जो साखरमणी आहे त्याचं गावाकडे येणं होणार आहे. त्या निमित्त छोट्या छोट्या गाड्या घेऊन येत असतात साखरमणी गावाकडे आपल्या फॅमिली घेऊन. त्याच्यामुळे त्यांच्या माहिती करता आहे मंडळी. कसा वाटला व्हिडिओ ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या ज्या प्रतिक्रिया असतील त्या आपल्या कमेंटमध्ये आपण नक्की द्यायच्या आहेत आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ह्या रस्त्याला आलं तर आपल्याला काळजीच घ्यायची आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. चला तर मंडळी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या.